स्वातंत्र्य संग्रामातले महान सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. आजच नव्या संसद भवनाचं उद्घाटन देखील झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीच्या नव्या मंदिरात वीर सावरकर यांना आदरांजली वाहिली. सावरकर जी का व्यक्तित्व विशेषताओं से भरा था. शस्त्र और शास्त्र दोनों के उपासक थे. आमतौर पर वीर सावरकर को उनकी बहादुरी और ब्रिटिश राज के खिलाफ उनके संघर्ष के लिए जानते हैं, लेकिन इन सब के अलावा वे एक ओजस्वी कवि और समाज सुधारक भी थे, जिन्होंने हमेशा सद्भावना और एकता पर बल दिया. सावरकर जी के बारे में एक अद्भुत वर्णन हमारे प्रिय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी ने किया. अटल जी ने कहा था, सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार. कितना सटीक चित्रण किया था अटल जी ने. सावरकर कविता और क्रांति दोनों को साथ लेकर चले. संवेदनशील कवि होने के साथ साथ वे साहसिक क्रांतिकारी भी थे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील सावरकर यांना अभिवादन केलं आहे. वीर सावरकर एक प्रखर राष्ट्रवादी आणि साहसाचं दुसरं रूप होते अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी ट्विट करत सावरकर यांना अभिवादन केलं. आपल्या विचारांनी असंख्य भारतीयांच्या हृदयात देशभक्तीचा दीप प्रज्वलित करणारे उत्कृष्ट राष्ट्रभक्त वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी वंदन असं ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वीर सावरकर यांना अभिवादन केलं आहे.